The next one is social. The last point we have to discuss over here, the point which is affect on the overall agriculture, and so which political issues or which political problems affect on the agriculture. कोणत्या राजकीय समस्या आहेत की ज्यामुळे शेतीवर परिणाम होतो आणि शेतीचं बऱ्यापैकी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, याचाही आपल्याला आज या ठिकाणी विचार करायचा आहे. तर कोणतंही शासन जेव्हा शेतीच्या संदर्भात निर्णय घेत असतं, तर ते कशा प्रकारे निर्णय घेतं यावर त्या ठिकाणची शेती अवलंबून असते. सर्वात महत्वाचं म्हणजे ते शासन स्थिर आहे की अस्थिर आहे, म्हणजे राजकीय परिस्थिती कशी आहे. जर स्थिर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी निर्णय घेताना ते सोपं जातं शेतीच्या संदर्भातील किंवा कोणत्याही क्षेत्रातील. आणि त्यामुळे जर स्थिर सरकार असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे निर्णय घेता येतात. परंतु जर सरकार अस्थिर असेल, देर इज अनस्टॅबिलिटी इन द पॉलिटिकल सिच्युएशन, देन गव्हर्नमेंट कांट डू कांट टेक एनी डिसिजन प्रॉपरली. दॅट्स वाय द ओव्हरऑल ऍग्रीकल्चर गेट अफेक्टेड. म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये राजकीय स्थिती कशा प्रकारची आहे यावर त्या ठिकाणी शेतीचे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया सुरू असते किंवा केली जाते. आणि म्हणून स्थिरता असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी शेतीला फायदा होतो, आणि अस्थिरता असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी शेतीचा तोटा होतो. आणि त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पहिली आहे योजना, स्कीम कोणकोणत्या राबवल्या जातात, अगदी अनुदान असेल, बियाण्यांचं खतांचा पुरवठा असेल, उपकरणांचा पुरवठा असेल, नांगर असेल, वखर असेल, इतर काही अवजारे असतील, मशिनरी असतील, यंत्र असतील, ट्रॅक्टर सारखे मशिनरी असतील किंवा उपकरण असतील किंवा अवजारं असतील, या सारख्यांचा पुरवठा करणं, यासाठी कोणकोणत्या योजना शासन राबवतं यावर देखील त्या ठिकाणची शेती अवलंबून असते. आणि निश्चितपणे जर ह्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना फायदा होत असतो. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्याकडे आता ड्रिप इरिगेशन साठी जवळजवळ 75% सबसिडी आहे. म्हणजे फक्त आपल्याला 25% इतकंच खर्च येतो, 75% जो भार आहे किंवा जे खर्च आहे तो खर्च शासन उचलतं. परंतु याच्यामध्ये समस्या कोणत्या आहेत, समस्या अशा आहेत की इम्प्लिमेंट करणं, म्हणजे त्या कार्यान्वित करणं, त्याची अंमलबजावणी करणं, यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागते किंवा मोठ्या प्रमाणात ती यंत्रणा चांगली कार्य न करत असल्यामुळे त्या ठिकाणी समस्या निर्माण होतात. परंतु अशा या अडचणींमुळे शेतकरी या योजनांपासून मुक्तो किंवा त्याला ते योजनेचा लाभ घेण्याचा रस राहत नाही किंवा त्याला इच्छा राहत नाही, आणि म्हणून ती योजना शेतकऱ्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे योजना कशा प्रकारे राबवली जाते, योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते यावर देखील त्या ठिकाणची शेती अवलंबून असते. म्हणजे स्कीम चांगल्या आहेत शासनाच्या, 75% अनुदान आणि 25% फक्त खर्च, ही स्कीम खऱ्या अर्थाने चांगली आहे. परंतु तिची अंमलबजावणी जर चांगली होत नसेल योजनेची, तर निश्चितपणे त्याला मर्यादा येतात आणि त्यामुळे त्या शेतीवर परिणाम होतो. दुसरं, याच संदर्भातील मी मागे तुम्हाला कदाचित सांगितलेली आहे की सध्या सोलर पंप सुरू करण्याचं काम शासनाने सुरू केलं आहे किंवा अनुदान देण्याचं काम शासनाने सुरू केलं आहे. यामध्ये 10% एवढाच खर्च आहे आणि बाकीचं 90% योजनेवर अनुदान देणार आहे शासन. परंतु आता जर तुम्ही ऑनलाइन बघितलं तर योजना सुरू आहे का, तर तुमच्या लक्षात येईल की त्यासाठी ती योजना सुरू नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जरी योजना सुरू केली तरी ती अंमलबजावणी करत असताना काय काय अडचणी येतात, या अडचणी कशा प्रकारे सोडवल्या जातात वगैरे, या सर्व घटकांचा परिणाम एकूणच शेतीवर होत असतो. अगदी आपण सुरुवातीचा जर काळ पाहिला स्वातंत्र्यानंतरचा, तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेस आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपण अन्नधान्य आयात करत होतो, पण शासनाने योजना चांगल्या राबवल्या. पंचवार्षिक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच्या खर्चासाठी तरतूद केली, आणि ती या तरतुदी केल्यामुळे आपण जे अन्नधान्य आयात करत होतो ते आयात थांबून उलट आता आपण निर्यातीला सुरुवात करत आहोत. याचं कारण काय की त्या काळात किंवा त्यावेळेस शासनाने जे निर्णय घेतले, शासनाने ज्या योजना आखल्या, त्या योजनांचा निश्चितपणाने त्या ठिकाणच्या शेतीवर परिणाम झालेला आहे. आणि सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पण मोठ्या प्रमाणात केली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे हरित क्रांती घडवून आणली, धवल क्रांती घडवून आणली, पीत क्रांती घडवून आणली, नील क्रांती घडवून आणली, अशा सगळ्या मोठमोठ्या क्रांती या ठिकाणी झाल्यामुळे, शेती क्षेत्रात झाल्यामुळे त्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना भारतातल्या फायदा झालेला आहे. परंतु आजची परिस्थिती मात्र शाश्वत शेतीकडे नेण्याची गरज असताना शाश्वत शेती मात्र केली जात नाही. त्याचं कारण असं की शेतकऱ्यांना माल उत्पादन करण्याची सर्व कला आता आत्मसात झालेली आहे, परंतु तो माल विकणार कसा, कोठे विकणार, किती भाव मिळणार याची अनिश्चिती असते, याची निश्चितता नाही. देर इज नो सर्टेनिटी इन द प्राइस, देर इज नो सर्टेनिटी इन द मार्केट, अँड देर इज नो सर्टेनिटी इन द कस्टमर, सो देर इज अ प्रॉब्लेम. आणि म्हणून काय की पुढे जाऊन योजना कशा राबवल, निव्वळ उत्पादन करून चालणार नाही, तर त्याचं नियोजन करावं लागेल, त्याची वाहतूक कशी करायची, त्याची साठवण कशी करायची, त्याची विक्री कशी करायची, त्याचे सर्व परत भाव कसे ठरवायचे वगैरे वगैरे, या सर्व योजना जेव्हा शासन निश्चितपणाने चांगल्या प्रकारे आखून देईल आणि त्याची जेव्हा चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करेल तेव्हा आणि तेव्हाच त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो, अन्यथा फायदा होणार नाही. अगदी आता भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यांचा, तर पंजाब हे असं राज्य आहे की तिथे कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला लाईट बिल देण्याची गरज नाही, कारण भरण्याची गरज नाही, कारण का, तर कारण त्यांनी ते मोफत दिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पंजाबचा भूप्रदेश हा सकल सपाट आणि मैदानी आहे, त्यामुळे बहुतांश म्हणजे जवळजवळ 80% पाणी पुरवठा किंवा जलसिंचन हे कालव्याद्वारे केलं जातं. मग राहिले फक्त 20%, तर 20% जे काही शेतकरी पंप वापरून किंवा वीज वापरून पाणी पुरवठा करतात, तेव्हा तेवढ्या 20% शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणं शासनाला सोयीचं आहे किंवा परवडणार आहे. आणि त्यामुळे म्हणजे असे प्राकृतिक घटक विचारात घेऊन किंवा त्या ठिकाणची नैसर्गिक रचना विचारात घेऊन जर योजना आखल्या तर निश्चितपणाने शेतकऱ्यांना फायदा होत असतो. आता या संदर्भातच एक तुम्हाला उदाहरण द्यायला हरकत नाही की ज्यावेळेस एक साधारणपणे 2007 दरम्यान 7-8 दरम्यान पूर्णपणे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती, ती योजना निश्चितपणे चांगली होती, परंतु त्यामध्ये मर्यादा काय आल्या की ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं परंतु ते दुसरीकडे वापरलं, तर ते त्याचा फायदा त्याच लोकांना झाला की ज्यांनी ते कर्ज दुसरीकडे वापरलेलं आहे, म्हणजे मूळ शेतकरी तो बाजूला राहिला आणि ज्या कर्जाचा उपयोग त्यांनी इतर कारणांसाठी केला, व्यवसायासाठी केला, घर बांधण्यासाठी केला, लग्न करण्यासाठी केला, तर तो उद्देश साध्य झालेला नाही. म्हणजे योजना चांगली होती पण अंमलबजावणी चांगल्या प्रकारे न केल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा गैरवापर शेतकऱ्यांनी किंवा इतर मोठ्या शेतकऱ्यांनी केला, उद्योग व्यावसायिकांनी केला. दुसऱ्या याच्या संदर्भात आता एक सांगता येईल की मागे वीज बिल माफ करण्याचं धोरण आखलं होतं महाराष्ट्र शासनाने. महाराष्ट्र शासनाने जेव्हा वीज बिल माफ करण्याची योजना सुरू केली त्यावेळेस शेतकऱ्यांचा एक मानसिकता तयार झाली की आपण बिल भरायचंच नाही, लाईट बिल जे काय असेल, पंपाचं लाईट बिल असेल, आपण जे पंप वापरतो त्याचं येणारं बिल असेल, ते न भरण्याची मानसिकता त्या ठिकाणी तयार झाली. आज मात्र परिस्थिती अशी आहे की मागच्या 1.5 वर्षापूर्वी जेव्हा इलेक्शन झाली त्यावेळेस शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आपल्याला वीज बिल माफ होईल, आणि जेव्हा ज्या शेतकऱ्यांची क्षमता होती की आपण वीज बिल भरू शकतो अशी त्यांची क्षमता असताना सुद्धा त्यांनी भरलं नाही, कारण त्यांची मानसिकता तयार झाली की कोणतंही सरकार येऊ द्या, त्यांना राजवट, त्यांना ते शासनामध्ये किंवा त्यांना राजकारणामध्ये टिकण्यासाठी आणि त्यांचं शासन आणण्यासाठी, त्यांची सत्ता आणण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय शासनाला घ्यावेच लागतील. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ते वीज बिल भरली नाही. आज आता मात्र लाखो रुपयाचं वीज बिल शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज रूपाने तिथं साठलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, योजना तुम्ही कशी राबवता, म्हणजे योजना देताना तुम्ही एकतर पूर्ण वीज बिल माफ करा किंवा देऊच नका, अशा प्रकारचे जर निर्णय घेतले तर आणि तरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होईल, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी आता सुद्धा जी काही कर्जमाफी दिलेली आहे ती त्या योजनेचा तो एक योजनेचा भाग आहे, कारण नियोजन करताना किंवा शासन त्या ठिकाणी निर्णय घेताना कोणत्या क्षेत्रावर किती खर्च करायचा याचं नियोजन करत असतं, आणि म्हणून कृषी क्षेत्रावर किती खर्च करायचा याचं नियोजन पंचवार्षिक योजनेमध्ये पूर्वीच्या काळी केलं जायचं जेव्हा नीती आयोग नव्हता तेव्हा. परंतु आता मात्र नीती आयोग आलेला आहे आणि नीती आयोगानुसार कोणत्या क्षेत्रावर किती खर्च करायचं ते ठरवलं जातं. आणि हे ठरवत असताना जी काय आता कर्जमाफी दिली ती अंशदायी कर्जमाफी आहे, म्हणजे अगोदरच जे कर्ज काय असेल
ते कर्ज भरा आणि नंतर तुम्हाला आम्ही 1,50,000 रुपये कर्जमाफी देणार. जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 5,00,000 कर्ज असेल तर त्याने 3,50,000 रुपये भरल्याशिवाय त्याला हे 1,50,000 रुपये कर्जमाफीचा फायदा घेता येणार नाही अशी जी परिस्थिती आहे. म्हणजे ही योजना पूर्णपणे चुकीची आहे. त्याचं कारण असं की जर 3,50,000 रुपये त्याच्याकडे असते तर त्याने हे कर्ज ठेवलंच नसतं, तो 1,50,000 पण भरू शकतो. म्हणजे काय, त्याची क्षमता नसल्यामुळे तो कर्जबाजारी झालेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या योजना किंवा अशा चुकीच्या योजना जेव्हा सरकार राबवतं तेव्हा त्या शेतीवर परिणाम होतो आणि शेतकरी अधिकाधिक कर्जबाजारी होत जातो. पुढचं आहे बाजारपेठ मार्केट. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हॅलो, हो सर. पीपीटी दिसते का? हो, ठीक आहे. बाजारपेठ, सो मार्केट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर सो फार पॉलिटिकल इश्यूज आर कन्सर्न. मार्केट खूप महत्वाचं आहे आणि हे मार्केट निर्माण करण्याचं काम हे शासनाचं असतं, राजकीय लोकांचं असतं. म्हणजे काय की तुम्हाला माल बाजार भाव मिळण्यासाठी तो कोठे विकावायचा, ग्राहक कोठे मिळतील, हे सर्व नियोजन हे त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं. म्हणजे काय, तुमच्या प्रत्येक गावामध्ये बाजारपेठ आहे का, तालुका स्तरावर बाजार समिती आहे का, जिल्हा स्तरावर बाजार समितीचं काम कसं चालतं वगैरे वगैरे. म्हणजे जितक्या बाजार समित्या आणि उपसमित्या तुम्ही तयार कराल तितकं शेतकऱ्यांचं वाहतुकीचं अंतर कमी होतं. जितकं वाहतुकीचं अंतर कमी होईल तितका तो कमी वेळेमध्ये माल बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकेल. जितका कमी वेळेमध्ये बाजारपेठेपर्यंत माल पोहोचेल तितका तो कमी वेळात ग्राहकापर्यंतही पोहोचेल. म्हणजे ग्राहक आणि उत्पादक याच्यातलं अंतर आणि वेळ कमी झाली तरच त्याच्या मालाला किंमत मिळू शकेल. जितका अंतर आणि वेळ वाढेल तितका त्याचा खर्च वाढतो आणि जितका खर्च वाढेल तितकं त्याला उत्पन्न कमी मिळतं. आता आपल्याला माहिती आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑलवेज डिटरमाइन द प्रॉफिट. प्रोडक्शन कॉस्टवर नफा अवलंबून असतो. प्रोडक्शन कॉस्ट जितकी कमी तितका नफा जास्त, प्रोडक्शन कॉस्ट जेवढी जास्त तेवढा नफा कमी. आणि म्हणून ही प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी आपल्याला बाजारपेठांची निर्मिती करणं आवश्यक आहे. आता ह्या बाजारपेठा 3 प्रकारच्या असतात, एक स्थानिक बाजारपेठ, दुसरी देशी बाजारपेठ आणि तिसरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. स्थानिक बाजारपेठ म्हणजे आपण उत्पादित केलेला माल आपल्याच गावात किती प्रमाणात विकला जाऊ शकेल याला म्हणायचं स्थानिक बाजारपेठ. त्यानंतर आपण विकलेला माल आपल्या देशात किती विकला जाऊ शकेल म्हणजे राज्यात आणि राज्याच्या बाहेर त्याला म्हणायचं देशी बाजारपेठ. आणि आपण उत्पादित केलेला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये किती प्रमाणात विकला जाईल हे शोधून ठेवण्याचं काम सुद्धा शासनानेच करायचं असतं. त्याचं कारण असं की शासनाला माहिती असतं आपल्याकडे किती स्टॉक आहे, साखर किती आहे, गुळ किती आहे, कापसाचं उत्पादन किती आहे. आणि हे आकडेवारी शेतकऱ्यांकडे नसते. आपल्याला माहिती आहे का, जरी समजा सांगितली तरी त्याचं नियोजन, समजा आपल्याला माहिती आहे की 2,00,000 टन साखर शिल्लक आहे यावर्षी असं आपण मानलं तर ती यावर्षी किती उत्पादित होणार आहे आणि पुढच्या वर्षीची गरज काय आहे याचं जेव्हा संतुलन साधलं जाईल, याचं जेव्हा नियोजन केलं जाईल तेव्हा तर आणि तरच आपल्याला जागतिक बाजारपेठ असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल ती काबीज करता येईल. आणि म्हणून बाजारपेठ हा घटक देखील तितकाच महत्वाचा आहे. पुढचं आहे आयात निर्यात. तर आयात निर्यात म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट. आपल्याला ज्या मालाची गरज असते त्या मालाची आपण आयात करतो आणि जो माल आपल्याकडे एक्सेस झालेला आहे त्या मालाची आपण निर्यात करतो, म्हणजे अतिरिक्त माल आपण निर्यात करतो. आता आपल्याला माहिती आहे सध्या कांद्याचे भाव खूप वाढलेले आहेत आणि म्हणून शासन लगेच निर्णय घेत आहे की आपण आता आयात करणार. काय कितीतरी काहीतरी 1,00,000 टन कांदा आयात करण्याचं शासनाचं आता नियोजन आहे. आता ज्या वेळेस आयात केला जाईल, कांदा जेव्हा आयात केला जाईल तेव्हा निश्चितपणाने स्थानिक जे दर आहेत ते खाली होतील किंवा ते कमी होतील आणि शेतकऱ्यांचं तेथे नुकसान होईल. आता हे नुकसान टाळण्यासाठी, आता जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी शासनाने काय करण्याची गरज आहे की ज्या ठिकाणी जास्त भाव दिला जातो तो बरोबर शेतकऱ्यांना मिळतोय का, फक्त व्यापारीच त्याचा फायदा घेत आहेत याचं पण ऑब्झर्वेशन किंवा त्याचं निरीक्षण किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांकडचा माल शिल्लक जो साठा आहे तो संपलेला आहे. जो काही साठा आहे तो व्यापाऱ्यांकडेच शिल्लक राहिलेला आहे आणि म्हणून व्यापाऱ्यांनाच हा खऱ्या अर्थाने फायदा होत आहे.
आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आयात निर्यातीचे धोरण राबवले जातात त्यावेळेस ते देखील त्या ठिकाणच्या एकूण शेतीवर परिणाम करत असतात. अगदी आपल्याला सांगायला हरकत नाही की ज्या दोन गोष्टी आहेत MSP आणि FRP. FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस. आता FRP ठरत असताना जे काही पीक निश्चित केले जातात किंवा उत्पादित केले जातात त्या पिकांची FRP ठरवली जाते. साधारणपणे भारतामधल्या 20 पिकांची FRP ठरवली जाते, 20 ते 22. त्याच्यामध्ये साखर आहे, सॉरी ऊस आहे, याच्यामध्ये कापूस आहे किंवा कपाशी, त्याच्यामध्ये तेलबिया आहे, अन्नधान्य आहेत, गहू, ज्वारी, बाजरी, मका किंवा सूर्यफूल, सोयाबीन वगैरे इतर पिकं आहेत, आणि काही प्रमाणात भाजीपाल्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो की हे या उत्पादनांना FRP दिली जाईल. FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस, म्हणजे जे उत्पादन खर्च आला आहे त्या खर्चाच्या पेक्षा 1.5 रक्कम जेव्हा त्या उत्पादनाला दिली जाते तेव्हा त्याला FRP असं म्हणतात. म्हणजे खर्च निव्वळ तुम्हाला जेवढा उत्पादन जेवढा खर्च आलेला आहे उत्पादन खर्च, तो उत्पादन खर्च न देता त्याच्यावर रेम्युनरेशन दिलं जाईल, त्याला काहीतरी जास्त मूल्य दिलं जाईल किंवा किंमत दिली जाईल, भाव दिला जाईल, त्याला म्हणायचं FRP. तर FRP ठरवत असताना एकूण जो खर्च आलेला आहे उत्पादन खर्च, एका टनासाठी असेल, एक एकरासाठी असेल वगैरे, तो निश्चित केला जातो आणि त्याची 1.5 रक्कम देण्याचा शासन प्रयत्न करत असतो आणि त्यातून त्या शेतकऱ्याचा कसा फायदा होईल हा प्रयत्न केला जातो. आता त्याचबरोबर अजून एक प्राइस आहे, त्याला म्हणतात मिनिमम सपोर्ट प्राइस. कमीत कमी खर्च किती आलेला आहे त्याचा विचार करून सपोर्ट प्राइस दिली जाते. म्हणजे जो काही खर्च झालेला आहे तो खर्च तरी किमान वसूल व्हावा म्हणून तो मिनिमम सपोर्ट प्राइस पण निश्चित केली जाते. आणि अशा प्रकारे मिनिमम सपोर्ट प्राइस असेल, FRP असेल, आयात आणि निर्यात असेल, या सर्वच घटकांचा त्या ठिकाणच्या एकूण शेतीवर परिणाम होत असतो आणि कशा प्रकारे शासन निर्णय घेतं यावर त्या ठिकाणची शेती एकंदरीत अवलंबून असते. आता काही देशांमध्ये अनुदान मोठ्या प्रमाणात दिलं जातं, जसं इस्रायल आहे किंवा अमेरिका आहे किंवा इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांना 100% अनुदान, बियाण्यासाठी अनुदान, खतांसाठी अनुदान, अवजारांसाठी अनुदान, अगदी त्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी म्हणजे शेतामध्ये घर बांधण्यासाठी सुद्धा अनुदान दिलं जातं, जलसिंचनासाठी अनुदान, स्प्रिंकलर असेल, ड्रिप इरिगेशन असेल, फॉगर असेल, यासाठी अनुदानं दिली जातात. आणि ही अनुदानं सर्वात महत्वाची, ही अनुदानं शेतकरी फक्त त्याच कामांसाठी वापरतो. आपल्याकडे ती पण परिस्थिती आहे, अनुदानं घ्यायची परंतु ती त्या कामासाठी वापरायची नाही वगैरे वगैरे, अशा खूप साऱ्या राजकीय समस्या आहेत आणि या समस्यांमुळे त्या ठिकाणी शेतीवर परिणाम होत असतो. अगदी तुम्हाला उदाहरण द्यायला हरकत नाही की मागे एक टोमॅटोचे जे क्रेट असतात त्या क्रेटवर अनुदान दिलं होतं शासनाने. आता हे अनुदान किती असेल, समजा साधारणपणे 500 रुपयाचं क्रेट असेल, आपण मानूया 500 रुपयाचं असेल, तर साधारणपणे त्याला 100 रुपयामध्ये ते क्रेट मिळेल अशी व्यवस्था केली होती. परंतु ही व्यवस्था केल्यानंतर आता हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, म्हणजे 100 रुपयामध्ये क्रेट शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता, परंतु जे जे कृषी क्षेत्राशी संबंधित अधिकारी होते, पंचायत समितीचे अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे अधिकारी होते, ज्यांच्या ज्यांच्या शेती आहेत, प्रत्यक्ष ते शेती करत नसतानाही यांनी मात्र ते अनुदान घेतलं आणि प्रत्यक्ष जो छोटा किंवा लहान शेतकरी होता त्या लहान शेतकऱ्यापर्यंत हे अनुदान पोहोचू शकलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही राजकीय अनास्थेपायी, तुमच्या या राजकीय अनास्थेपायी त्या शेतकऱ्याला ती योजना किंवा ती स्कीम मिळू शकली नाही. आणि त्यामुळे कशा प्रकारे निर्णय घेतले जातात, शासकीय निर्णय किंवा राजकीय निर्णय कसे घेतले जातात यावर देखील त्या ठिकाणच्या शेती अवलंबून असते. म्हणजे स्थिर सरकार असेल किंवा निर्णय घेतानाची ती प्रक्रिया असेल, या सर्व घटकांचा एकत्रित परिपाक हा शेतीवर होत असतो आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणची शेती ही समस्याग्रस्त होत असते. अशा प्रकारे इथे हा पॉईंट संपलेला आहे, आता आपण इथे थांबूया. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कुणाला काही समस्या आहे का?
कुणाला काही समस्या आहे का?